सत्ता असं म्हणाले की समाजाचे प्रश्न मांडताना दुसऱ्या समाजाबद्दल आक्रोश आणि द्वेष ठेवून चालणार नाही, तर वारकऱ्यांसारखे कोणाला म्हणले? आता ते मी सुरू केलं काय, मी बघतो एकदा व्हिडिओ करत, माझ्या त्यांना सल्ला दिला असेल त्यांनी, कारण मी तर भडकाऊ वक्त आहे, करीत नाही समाजाबद्दल, आधी बोलत नाही, आधी म्हणतो मी माझं झाकून नाही ठेवत, मी आधी बोलत नाही दादा, म्हणजे त्यांनी दंगली घडवण्यासारखं बोलायचं, मारामारीची भाषा करायची, आणि समाजाबद्दल आम्ही बोलतो का? मग मला एकदा बघून द्या, म्हणजे त्यांनी सोडून दिलं आणि यांनी सुरू केलं काय, मग परत म्हणतात की माझ्यावर तुटून पडला, आपण आधी बोलतच नाही, आता बोलायची गरज आहे गेली, मला वाटतं नंबर लावलेत बहुतेक मला असा अंदाज आधी सायला, आता याला 7-8 दिवस गप्प बसली की तिसराच उठवतो, ती ओघाळाला की परत दुसरं उठवतो, तुम्हाला काय झालं मला काहीच कळाना, मी तुम्हाला संताजी धनाजीसारखा पाण्यात काय दिसायला लागलो मला काहीच कळा नाही यांचं, मीच कसं काय दिसायला लागलो, मा समाज यांना कसं काय संताजी धनाजीसारखं दे, इतके काय घाबरले ते लगी टप्प्याटप्प्याने एक उठवायली ती, आत्ता 2-3 गळाले, आता परत आज दुसरे आणलेच नाही, आरती करायला गेले का परत मराठ्यांचे कोपरे कापरे शोधायला गेले, नेमकं काय आम्ही कोणचं जाती तीड निर्माण होईल असं जातीवर बोललो? आधी तुम्ही बोलणार त्याला उत्तर नाही द्यायचं, तुम्ही जर तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या माणसाला बोललं तर तो का बोललो विचारू शकणार नाही, तुम्ही तुमच्यावर घेऊन बघा ना जरा, मग आम्हाला बी काळ झाला आमच्या लागत असते ना, तुमचेच माणसं फडणवीस साहेबांनी तुमचेच माणसं थांबवा, त्यांना जातीवाचं काय असेल ते बोलून देऊ नका, आम्ही थांबू ना, ते बोलल्यावर सोडणार नाही,